नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पारंपरिक शेती करत असताना त्यामध्येच आपण काहीतरी नवीन करणे गरजेचे आहे। मित्रांनो, आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याची शेती केली जात आहे, त्या शेंगा विकून लोक उत्पन्न घेत आहेत, त्यामधूनसुद्धा चांगलं उत्पन्न मिळते। परंतु या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून महादेव मोरे यांनी आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग केला आहे। त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर किंवा शेवग्याचे जे काय पाला असतो तो मार्केटमध्ये विकून चांगलं उत्पन्न घेत आहेत। याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर का आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। मित्रांनो, जर का हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला जरूर फॉलो करा। नमस्कार सर, आपला परिचय। मी महादेव मोरे, मुक्काम पोसाडे, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र। ओके सर, आपण शेवगा शेती किती वर्षापासून करत आहात? 4-5 वर्षापासून आपण शेंगाचं उत्पन्न घेत होतो, पण शेंगाचं उत्पन्न निसर्गाचा लहरीपणा, जसं की लांबलेला पाऊस असेल किंवा आपलं जे काही वाढलेला खर्च असेल औषधं खतं, त्याच्यामुळं थोडीशी आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून त्याच्याकडे पाठ फिरवली। आणि महाराष्ट्रात माझ्या अंदाजाने की आपला हा पहिलाच प्रयोग असेल की शेवग्याच्या पाल्याचं जे काही उत्पन्न आहे ते आपण पहिल्यांदाच आपण घेत आहोत। ठीक आहे सर, आता शेवग्याच्या शेंगाचं उत्पन्न आपण घेत होता, त्याची लागवड किती अंतरावर होती आणि आता हे आपण नवीन प्रयोग करत आहात, याची लागवड कशी केलेली आहे किंवा कोणत्या जातीच्या बियाण्याची लागवड केलेली? आपले शेवग्याची जी लागवड होती ते अंतर आपलं साधारणतः 10x6 10x8 हे होतं, पण आता यामध्ये लागवड करताना आपल्याला पाल्याचं उत्पन्न घ्यायचं आहे, त्याच्यामुळे झाडाची संख्या योग्य असेल तर उत्पन्न योग्य मिळतं। त्यासाठी आपण 2 लाईनमधलं जे अंतर होतं ते आपण 2 फूट ठेवलं आणि 2 रोपांमधलं अंतर एक साधारणतः 9 इंच ते 12 इंचापर्यंत ठेवलेलं आहे। टोटल आता 1 एकराचा जर विचार केला तर 1 एकरामध्ये किती संख्या आहे टोटल म्हणजे झाडांची? 1 एकरमध्ये साधारणतः 33-35 हजार रोपांची संख्या आहे आपली। लागवड केल्यानंतर आपण किती दिवसामध्ये याचं साधारणतः म्हणजे कटे किंवा आपण पाला उत्पादन किती महिन्यामध्ये घेऊ शकतो? आता याचं पहिल्यांदा काय होतं, लागवड केल्यानंतर थोडं रोप बियापासून रोप तयार होणे ते मोठं होणे त्याच्यापासून उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला 2-2.5 महिन्याचा कालावधी जातो। आणि पहिली कटिंग ज्यावेळेस आपली पहिली कापणी होईल त्यानंतर आपण कंटिन्यू 25-40 दिवसाच्या अंतराने, म्हणजे जसं थंडी असेल किंवा उष्णता जास्त असेल त्याच्यावरती थोडं कालावधी कमी जास्त, पण मिनिमम 31-35 दिवसाचा आपला कालावधी राहू शकतो कापणीचा। जी लागवड केलेली आहे ती आपण रोपांनी लागवड केली का बियाणे लावून केली? नाही, बियाणे लागवड केली आपण। यामध्ये ओडिसी 3 जातीचं जे बियाणं होतं आपल्या घरच्या प्लॉटमधलं, बरं, त्या बियाण्याची यामध्ये आपण लागवड केली। सर, आपल्याला ही कल्पना कशी सुचली किंवा आपल्याला कुठून माहिती मिळाली की आपण पारंपरिक पद्धतीने शेंगाचं उत्पादन न घेता पाल्यापासून उत्पादन घ्यावं, ही कल्पना कशी सुचली आपल्याला? ना, बऱ्याच दिवसापासून आमचं थोडं वेगवेगळे प्रयोग चालू असतात, मग त्याच्यातूनच हा एक प्रयोग सुचला की बाबा आपल्याला थोडं शेंगापेक्षा काहीतरी असं गॅरंटेड म्हणजे भरोशाचं उत्पन्न कसं मिळवता येईल, त्याला कुठलाही निसर्ग असेल किंवा ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीचा परिणाम न होता एक आपल्याला गॅरंटेड उत्पन्न शेतीतून कसं मिळवता येईल ह्या दृष्टीनं आम्ही थोडा वेगळा प्रयोग म्हणून पाल्याची लागवड केली। आणि अगदी चांगल्या अशा पद्धतीनं इतर पिकापेक्षा, तुमचं कुठलंही पीक असू द्या, त्या पिकापेक्षा नक्कीच चांगलं असं उत्पन्न आम्हाला यामधून मिळत आहे। ठीक आहे सर, आता आपण शेंगाचे उत्पादन घेत होता त्यावेळेस आपल्याला काय अडचण येत होत्या आणि त्याच्यापेक्षा हे तुम्हाला कसं सोयीस्कर वाटलं? नाही, शेंगाचं जे उत्पन्न आहे ते आपलं 99% निसर्गावरती, काय होतं पाऊस आला किंवा जास्त थंडी असेल जास्त ऊन असेल तर त्यावेळेस जशी काय शेवग्याचं फुल अत्यंत नाजूक आहे ते फुलं, मग काही वेळ पाऊसाचं पाणी असेल किंवा धुकं जास्त असेल तर ते गळून जातात, त्याच्यामुळे त्या उत्पन्नाची कुठल्याही प्रकारची आपल्याला गॅरंटी मिळत नाही की बाबा ह्याच्यातनं हमकास असं आपल्याला उत्पन्न मिळेल। बरोबर, तसं पाल्याचं उत्पन्न असं आहे की तुम्ही केव्हाही लागवड करा वर्षभरामध्ये किंवा त्याचं म्हणजे उत्पन्न तुम्हाला पाला यायचं आहे म्हटल्यावर येणारच आहे, ऊन वारा पाऊस थंडी कुठल्याही गोष्टीचा याच्यावरती परिणाम होत नाही, फक्त कापणीचा कालावधी आहे तो कमी जास्त होऊ शकतो। म्हणजे निश्चितच जर आपल्याला अवकाळी पाऊस आला तर शेंगा ते मोहर वगैरे आलेला हो फुलं होऊ जातात, त्यामुळे आपल्याला त्या वर्षाचं उत्पन्न फार कमी मिळू शकतं किंवा मिळतही नाही। परंतु यामध्ये आपल्याला झाडाची वाढ ही होणारच आहे, पाऊस चांगला असेल तरीसुद्धा अति उत्तम वाढ होते, त्यामुळे निश्चित जास्त पाला आला म्हणजे आपले उत्पन्न वाढणारच आहे। ठीक आहे सर, आता यामध्ये आपण पाल्याचे उत्पादन घेत आहात, मग हा पाला कशासाठी उपयोगी होतो किंवा त्याचे फायदे काय आहेत?
शेवग्याचा जो पाला आहे, आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शेवग्याचं झाड दिसेल, अगदी कुठेही महाराष्ट्रात असेल किंवा भारतामध्ये. पण त्याच्यात जे काही बेनिफिट आपल्याला, जे काय फायदे आहेत ते लोकांना माहिती नाही. ते तर याचा जो वापर आहे 300 पेक्षा जास्त रोगावरती हे चांगल्या प्रकारे काम करू शकतं. जसं की आपलं BP असेल, शुगर असेल किंवा कॅन्सर, अँटीऑक्सिडंट असल्या कारणानं जो काही कॅन्सर असेल, तो कॅन्सर जे आपले शरीरातले विषारी तत्व आहेत ते याच्या पाल्याच्या सेवनाने निघून जातात. किंवा तुमचं जे काही कॅल्शियमची मात्रा भरपूर असल्या कारणानं तुमच्या शरीरात जे काही गुडघेदुखी असेल किंवा इतर जे काही तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम असतील ते पूर्णपणे बरे होतात. बरोबर. त्यानंतर आपल्याला रक्ताची कमी, काही महिलांमध्ये आता बऱ्याच प्रमाणात हे आढळतं की बुवा रक्ताची कमी आहे, तर याच्यात आयर्न जे काही पालकमध्ये आढळतं त्याच्या 25 पट याच्यामध्ये आयर्नची मात्रा जास्त असल्या कारणानं रक्ताची कमी भरून निघते. किंवा पोटामध्ये जंत होणे असेल किंवा दुसरं जे काही आपलं आतड्याचे विकार असतील ते याच्याने म्हणजे पालाच्या वापराने पूर्णपणे बरे होऊन जातात. त्यानंतर हे एक एनर्जी म्हणजे ऊर्जा देण्याचं काम करतं. बाकी जे आपले प्रोडक्ट किंवा अन्न घेतो त्याच्यापेक्षा शेवग्याच्या पालामध्ये एवढं म्हणजे जास्त प्रमाणात प्रथिने असतील, कॅल्शियम असतील, पोटॅशियम असेल याची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जे काही शरीराला ऊर्जा लागते ते अगदी सहजपणे भरून निघते. जे काही कमकुवतपणा असेल शरीरातला किंवा एक चांगल्या अशा पद्धतीने याच्यापासून आपल्याला एनर्जी तर मिळतेच, त्याचबरोबर आपलं ते शरीरातलं विषारी पदार्थ बाहेर काढत असल्यामुळे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. ओके. त्यानंतर याच्यातून जे काय आपल्याला इतर व्हिटॅमिन ए असेल, बी असेल, सी असेल मुबलक प्रमाणात आहे, पूर्ण शरीराची एकंदरीत झीज यामधून आपली भरून निघते. निश्चितच आपण कोणताही आजार झाला तर की पहिल्यांदा दवाखाना गाठतो आणि त्यानंतर आपण जे काय ॲलोपॅथिक औषधं असतात ते घेतो. परंतु जर आपण ही दररोज थोड्याफार प्रमाणात याचं सेवन केलं तर आपण आजारापासूनही दूर राहू शकतो का? हो, म्हणजे याचं जर आपण नियमित सेवन केलं, हे कसं एक तर आपलं नैसर्गिक प्रोडक्ट आहे, याच्यामधून तुम्ही दररोज सेवन केलं की म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही किंवा जसं त्याच्यातनं कुठलेही रिॲक्शन येणार नाही, तुमचं आरोग्य एकदम चांगलं अशा पद्धतीनं, जसं काही रोग झाल्यानंतर इलाज करण्या अगोदर रोग होऊ नयेच म्हणून एक आपल्याला चांगल्या अशा पद्धतीने यामधून संरक्षण मिळू शकतं. याचं जे भरपूर आपल्याला फायदे आहेत, एक तर म्हणजे शरीरात ऊर्जेचं म्हणजे माध्यमच आहे आणि दुसरं आपल्याला 300 पेक्षा जास्त रोगांपासून दूर ठेवू शकतं. तर मित्रांनो, आपल्याला शेवग्याचे महत्त्व माहीतच आहे. जर का आपण आपल्या मोबाईलमध्ये जाऊन गुगलमध्ये जर सर्च केले शेवग्याच्या पानांचे महत्त्व किंवा शेंगांचे महत्त्व, तर आपल्याला अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल. निश्चितच हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर या पाल्याचं सेवन कोणत्या लोकांनी करावं? जे काही आपले समजा 10 वर्ष पुढील बालक आहेत त्यांच्यापासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत याचं सेवन करता येतं. जे काही जास्त आजार आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने याचं सेवन करू शकतात. तर आता दुसरा विषय येतो तो म्हणजे क्वालिटीचा. आता आपण शेवग्याची लागवड केलेली आहे, त्याचा पालाही तयार करत आहात, परंतु त्याची क्वालिटी मेंटेन ठेवणे गरजेचं आहे. जर आपण याची क्वालिटी कशी मेंटेन ठेवता, मग याचं हे ऑर्गॅनिक आहे किंवा रासायनिक खतांचा वापर करता, हे करत असताना तुम्हाला याच्यावर किडींचा आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असेल, मग याचं आपण नियोजन कसं करता? यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं गेल्या 2 वर्षापासून कुठलंही केमिकल वापरत नाही किंवा कुठलंही तणनाशक नाही. यामध्ये आपल्याकडे गांडूळ खत आहे, ते गांडूळ खत असेल, जीवामृत असेल किंवा आपल्याकडे जे वेस्ट डिकम्पोजर आहे त्याचा आम्ही पोट जवळजवळ 100% वापर यामध्ये करतो आहे. कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही. आणि स्प्रेसाठी म्हणाल तर आम्ही याच्यावरती बिव्हेरिया बॅसियाना जे जैविक औषध आहे ते त्याचा वापर करतो. आणि काही लोक आता यामध्ये कीटकनाशकाचा वापर करून देखील नियंत्रण मिळवतात, पण आपण सध्या तरी असं कुठलंही कीटकनाशकाचा यावरती वापर करत नाही. ओके. निश्चितच मित्रांनो, सध्या जर आपण बाजारपेठेत गेला तर आपल्याला जो काही भाजीपाला आहे तो आपल्याला पूर्ण रासायनिक खताने वापरून किडींचा कंट्रोल केलेला किंवा रासायनिक खतं टाकलेलाच भाजीपाला मिळतो आहे. प्रत्येक शेतकऱ्याने याचा विचार करणे गरजेचे आहे. जसं की सर म्हणालेत की आपल्या आरोग्याला हे आयुर्वेदिक पाला चांगल्या पद्धतीने मिळावा किंवा लोकांना त्याच्यापासून चांगला रिझल्ट मिळावा, त्यासाठी ते हे सर कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकत नाहीत, युरिया टाकत नाहीत, तसेच कोणत्याही फवारणीसुद्धा करत नाहीत, त्यामुळे निश्चित हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहणार आहे. सर मला याचं एकेरी तुम्हाला खर्च किती आला, त्यामध्ये लागवड खर्च, ठिबक खर्च हा किती झालेला आहे, त्याबद्दलही थोडीशी माहिती.
बियाणं तर आपल्या घरच्या प्लॉटमधलं होतं, त्याच्यामुळे बियाण्याचा काही आपला खर्च नाही. बरं, दुसऱ्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर किती बियाणे लागतं एकरी? एकरी आता तुम्हाला जर रोपांची संख्या 33 ते 35 हजार ठेवायची म्हणलं तर 10 ते 12 किलो बियाणं चांगल्या दर्जाचं म्हणजे उत्तम उगवण शक्ती असेल तर 10 ते 12 किलो बियाणं पुरेसं होतं. आणि टोटल खर्च किती आला आपल्याला याला लागवडीसाठी? लागवडीसाठी आपलं ड्रिप जे आहे ते ड्रिपला एकरी साधारणतः 10 बंडल नॉन ISI लोकल कंपनीचं येतं, ते जरी वापरलं तर चालू शकतं. किंवा अगदी तुम्ही यामध्ये आपण सुरुवातीला लागवड करण्या अगोदर सरी काढलेली होती, त्या सरीमध्ये मोकळं जरी आपण जे काही नेहमीचं पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने जरी पाणी दिलं तरी काही उत्पन्न म्हणजे फरक पडत नाही. पाणी कुठल्याही पद्धतीने द्या, ठिबकने दिली तर तुमची वेळेची बचत आणि पाण्याची बचत होईल, 30 ते 40% बचत होऊन थोडी उत्पन्नामध्ये वाढ होईल. ओके, पारंपरिक पद्धतीने तुम्ही जरी पाणी दिलं मोकळं पाटाने तरी काही अडचण नाही, एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला शेवटी याच्यातनं पाल्याचं उत्पन्न घ्यायचं. बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही किती पाणी कमी जास्त द्या काही अडचण येत नाही. आणि यासाठी आपल्याला ड्रिप जर करायची असेल तर साधारणतः 15 हजार रुपये खर्च येतो. या दोन लाईनच्या मध्ये आपण ड्रिप टाकलेली तर एकरी साधारणतः 10 बंडल 1100 रुपयाच्या आसपास बंडल बसतोय मार्केटमध्ये, त्या हिशेबाने 11 हजार रुपये आणि तुमचं PVC पाईप फिटिंग मिळून एक साधारणतः 15 ते 16 हजार रुपयामध्ये एक एकरच ड्रिप होत आहे. आता हे लागवड केल्यानंतर पहिली कटिंग कितीला येते आणि वर्षातून आपल्या किती कटिंग होतात टोटल? आता तुमची जमीन व्यवस्थित असेल आणि खतं वगैरे व्यवस्थित नियोजन केलं, समजा आपण आता ऑर्गॅनिकमध्ये करणार आहे, तुम्ही महिन्याला VSD कंपोजर 2 वेळा किंवा 1 वेळा जरी सोडलं 200 लिटर एकरी, जीवामृत असेल किंवा गांडूळ खत जर तुम्ही देणार असाल तर साधारणतः एकरी 2 टन जरी दिलं 4-6 महिन्यातून 1 वेळ तरी चालेल. बरं, तर त्या हिशोबाने ज्यांना रासायनिक करायचं ते करू शकतात, म्हणजे जे काही आपल्या त्यांना केमिकल वापरून जरी उत्पन्न घ्यायचं असेल तरी ते करू शकतात, पण केमिकल पाल्याचा जो रेट आहे तो कमी राहतो, थोडे त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये थोडा फरक पडू शकतो. त्याच्यामुळं ज्यांना काय खत रासायनिक वापरायचं ते 10-26-26 DAP असेल किंवा जे काही मायक्रोन्यूट्रन बाजारात मिळतात, कॅल्शियम असेल बोरॉन असेल ते देऊ शकतात. फवारणीमध्ये जर म्हटलं तर थोडं जैविक ऑर्गॅनिक जर करायचं म्हटलं तर थोडं कष्ट जास्त आहे, खर्च कमी आहे पण कष्ट भरपूर आहे. त्यामध्ये थोडं वेळेवरती फवारणी घेणं असेल किंवा त्याचं जे काही थोडं त्रासदायक राहतं वेळेचं वगैरे थोडं बंधन राहतं, तसं केमिकलमध्ये एवढं राहत नाही. त्या पद्धतीनं एक केमिकलचा जर वापर केला तर साधारणतः 20 हजार रुपये तो एक खत आणि औषधाचा खर्च येऊ शकतो. आणि ऑर्गॅनिक केलं तर 10 हजार रुपयापर्यंत तुमचा मार्केटमधून तुम्हाला आणायचं काही तर फक्त बिहेरिया बॅसियाना किंवा नीम तेल असेल किंवा कर्ज तेल असेल ते तुम्ही मार्केटमध्ये घेऊन वापरू शकता, बाकी काय वापरायची गरज नाही. तर एकंदरीत पहिल्या वर्षी आता कापणीला आमचे साधारणतः यामध्ये महिन्याला म्हणजे 30 दिवसाच्या अंतराने आपली कंटिन्यू कापणी चालू होते, तर त्या कापणीमध्ये आपल्याला एक लेबरचा चार्ज साधारणतः 10 लेबर जर आपण पकडले 1 दिवसाचे तर 10 लेबर 1 एकर कटिंग करून वाळवून वगैरे देऊ शकतात. त्या 300 रुपयांनी जर लेडीजचा चार्ज पकडला तर आपल्याला 3 हजार रुपये तो म्हणजे वार्षिक 30 हजार रुपये तो एक खर्च आहे. पहिल्या वर्षी साधारणतः सगळं टोटल 60 ते 70 हजार रुपयापर्यंत ड्रिप सहित असेल तुमचं बियाणं असेल त्याच्या किंवा फवारणी असेल याच्यासहित आपला खर्च येऊ शकतो. ओके, तर सर हे झालं तुमच्या खर्चाचं, मग यातून आपल्याला वार्षिक उत्पन्न किती मिळू शकते? मग त्याचा आपण जर विचार केला पाला किती टन निघतो आणि त्याला मार्केट कोणतं आहे, कुठं आहे मार्केट, नवीन शेतकऱ्यांनी मार्केट कसं शोधायचं? नाही आता काय होतं याचं जे काही समजा पहिल्या वेळेस जे उत्पन्न आहे ते झाड लावल्यानंतर एक सिंगलच राहते. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या वेळेस साधारणतः 350-400 किलोपर्यंत एकरी उत्पन्न पहिल्या 2 महिन्यामध्ये मिळणार आहे. ओके, 2 महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 30 ते 35 दिवसाच्या अंतराने कटिंग घ्यावाच लागणार आहे. बरं, मग त्यावेळेस दुसऱ्या वेळेस तुमचं उत्पन्न डबल म्हणजे 700 किलोपर्यंत मिळू शकतं. बरं, आणि एकदा झाडाचा विस्तार झाला, मुळ्यांची व्यवस्थित वाढ झाली तर साधारणतः तुम्ही 1 टनापर्यंत, बरेच शेतकरी म्हणतील की 1 टन मिळणं उत्पन्न शक्य नाही, पण साधं गणित आहे, 33 हजार झाडं पकडा, 30 रुपयांनीच कॅल्क्युलेट करा, 30 ग्रॅम एका झाडाला अगदी सहज तेवढं उत्पन्न मिळतंय. बरोबर, बरेच लोकांचं असं म्हणणं येतं की तेवढं उत्पन्न मिळत नाही 200 किलो, तुम्ही जर लागवडीतलं अंतर वाढवलं रोपांची संख्या कमी ठेवली तर तुम्हाला नक्कीच 100-200 किलोच उत्पन्न मिळेल. तुम्ही जर समजा शेंगासाठी लागवड केली आणि त्याचा तुम्ही पाला घेतला तर तुम्हाला वार्षिक 1 टन उत्पन्न मिळेल, आपल्याला महिन्याला 1 टन मिळू शकतं. बरोबर, आणि याचं मार्केटिंग आता आपण व्यापारी जे होते ते आपल्याकडे जागेवरती येऊन खरेदी करत होते. आपण साधारणतः 200-250 रुपये किंवा 300 रुपयापर्यंत देखील याचा पाला जे आहे वाढलेला तो सेल केलेला आहे. केमिकलचा असेल तर 100-120 रुपयापर्यंत 130 रुपयापर्यंत जाऊ शकतो.
थोडं ऑर्गॅनिक मध्ये उत्पन्न कमी येऊ शकतंय आपलं. आणि केमिकल जर वापरलं काय होतं, केमिकल मध्ये तुम्ही छाटणी झाली की युरिया सोडू शकता प्रत्येक छाटणी नंतर, त्याच्यामुळे वाढ जास्त होते आणि पाल्याचं उत्पन्न जास्त मिळतं. साधारणतः एक तुम्हाला 10 टन 10 जरी कापणी वर्षभरामध्ये पकडली आपण, तसं पावसाळ्याचं किंवा थंडीच्या अंतरामध्ये थोडाफार घ्या, 25 दिवस पावसाळ्याचं लागतील, उन्हाळ्याचं तुम्हाला 35 दिवस लागतील, मिनिमम 30 दिवस पकडा आणि एक 10 छाटणी जरी पकडली तर 10 टन उत्पन्न मिळू शकतं. हे 10 टनाचं वार्षिक उत्पन्न आपल्याला किती मिळू शकतं, तर किती रेट मिळतो त्याचा? आता आपण जे सेल करतोय, आता आपण 4 ते 5 छाटणी अगोदर आपल्या झालेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला पहिल्या वेळेस 400 किलो, दुसऱ्या वेळेस 700-800 किलो पर्यंत, आणि आता 1 टनाच्या आसपास आपलं उत्पन्न मिळतंय मंथली. तर आपण ते 250-300 रुपयांनी जर सेल केलं, 200 जरी सेल केलं, तर 1-2 लाख रुपये महिना आपल्याला यामधून मिळतोय. वर्षाच्या जवळजवळ 20 ते 25 लाखापर्यंत मिळू शकते. मॅक्झिमम 20 लाख. जर आपण कमीत कमी म्हणाला तरी किती? एक तुम्ही 100चाच रेट पकडा, जास्तही नको. आणि तुम्हाला उत्पन्न एक 6 ते 8 टन जरी निघलं तरी 1-5 ते 8 लाखादरम्यान तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. बरोबर. तुमचा 1 लाख रुपये ऑर्गॅनिक पकडा किंवा केमिकल पकडा, 1 लाख खर्च लेबर असेल तुमचं किंवा हे औषधाचं असेल, खत किंवा ड्रिप असेल, तो जर खर्च पकडला तर 1-6 ते 7 लाख रुपये एक आरामात मिळू शकतात. तर आता यानंतर छाटणी झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? काय नाही, ॲटोमॅटिक नॅचरल तऱ्हेने ते वाढतं आहे. सुरुवातीला जे काय आहे त्याचे जे डोळे असतात ते सुरुवातीला म्हणजे कापणी घेतल्यानंतर थोडा वेळ जातो फुटण्यासाठी. एकदा त्याचे डोळे बाहेर निघले म्हणजे एक अंकुर लहान लहान आले तर त्यानंतर अगदी 20 दिवसामध्ये तुमचा प्लॉट कापणीस तयार होतो. यानंतर पुढं ह्याची हे पाला वाळवण्याची वगैरे काय प्रोसेस आहे? पाला आपण या अगोदर जो वाळवीत होतो तो आपण उन्हामध्ये वाळवत होतो. बर. खाली प्लॅस्टिक पेपर वगैरे हातून त्यामध्ये पाला नेऊन पसरायचा पातळ अशा प्रमाणात, त्याला 1-2 ते 3 तास वाळल्यानंतर पलटून टाकायचा. म्हणजे जे काही खालची बाजू आहे ती आपण वरी करत होतो आणि वरची खाली, त्यानंतर 1-4 ते 5 तासामध्ये कापणीपासून आपला पाला पूर्ण ड्राय होत होता. आता आपण थोडं याच्या ते न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे कमी होत असल्या कारणानं थोडं आता याला सावलीमध्ये, मग तुम्ही झाडाच्या सावलीमध्ये असेल किंवा ते तुमच्याकडे जे सध्या उपलब्ध शेड असेल त्यामध्ये देखील तुम्ही वाढवू शकता. याला क्वालिटी मेंटेन राहते, क्वालिटी एकदम म्हणजे हिरवागारपणा वाढतोय, त्याच्या ते न्यूट्रिशन व्हॅल्यू हाय या प्रमाणात राहते. त्यानंतर सर आपण डायरेक्ट पाला सेल करत आहात की त्याचे भुकटी करून पेस्ट करू? नाही, जसं आपल्याला पुढच्याची म्हणजे रिक्वायरमेंट आहे, मागणी आहे की बुवा काही लोकांना पावडर लागते तर आपण पावडर बनवून देतो, काही लोकांना पाला लागतो तर पाला आपण सेल करतो. आता याला मार्केट कुठं आहे? मार्केट आता आपल्याकडे म्हणजे मागणी तर भरपूर आहे. याचं जे उत्पन्न आहे थोडं तामिळनाडू आणि गुजरात एरियामध्ये होत आहे, पण ते उत्पन्न काय पुरेसं नाही, मागणी तर भरपूर आहे. आता दिवसेंदिवस थोडं यूट्यूब चॅनल असेल किंवा इतर माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये थोडं जनजागृती व्हायला लागली, याचा फायदे लोक प्रत्यक्षात अनुभव घेत आहेत, त्याच्यामुळं लोकांना याची जनजागृती झाल्यामुळे मागणी भरपूर आहे, पण याचं उत्पन्नच अगदी नाही. म्हणजे शेतकऱ्यांना भरपूर मोठा वाव आहे आज. हो, अगदी पुढील 10 वर्षामध्ये यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नसणार आहे, त्यामुळे पुढील 10 वर्ष एकदम चांगल्या अशा पद्धतीनं आपण यामधून उत्पन्न घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये 1 किंवा 2 व्यक्ती पेशंट आहेत. याचं कारण काय? तर भरमसाठ प्रमाणात आपण करत असलेलो रासायनिक खतांचा वापर, तणनाशकांचा वापर, तसेच कीटकनाशकांचा वापर, यामुळे आपल्या घरामध्ये एक ना एक व्यक्ती थोड्याफार प्रमाणात आजारी आहे. तर मित्रांनो, असं जर आपण शेती केली, ऑर्गॅनिक शेती केली, जसे की सर करत आहेत ऑर्गॅनिक शेती, आणि असा काहीतरी वेगळा शेतामध्ये प्रयोग केला तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकणार आहे. सध्या मागणी खूप आहे परंतु उत्पन्न खूप कमी आहे, त्यामुळे निश्चित आपण करू शकता. तसेच जर का आपल्याला काही याबद्दलचे मार्गदर्शन हवे असेल, ट्रेनिंग हवे असेल, तर निश्चित आपण सराशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. नवीन शेतकऱ्यांना कसं याचं उत्पन्न घ्यावं, त्याचं म्हणजे तो पाला कसा वाळवावा, त्याची भुकटी कशी करावी, ते त्याच्यासाठी मार्केट कुठे आहे किंवा आपलं चांगल्या पद्धतीने आपण कुठं विकू शकतो, या सर्वांची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण सराशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. आपलं म्हणजे शेतकऱ्यांचा विषय कसा राहतो, कुठलंही पीक घ्या तुम्ही, त्याला शेतकरी सगळ्यात पहिलं बघतो की आपल्याला ते कुठल्या मार्केटला विकताय. बरोबर आहे, बरोबर. पण असं नाही की ज्यावेळेस आपल्याला मार्केट अवेलेबल नाही त्यावेळेस जर आपण सेल केला तरच ते म्हणजे आपल्याला घरी येऊन ते लोक मागणी करू शकतात की बाबा आम्हाला एवढी क्वांटिटी, आज माझ्याकडे भरपूर रिक्वायरमेंट आहे,
मोठे मोठे पार्टे आहेत की त्यांना पाला पाहिजे, पण माझे म्हणजे मी तर देऊ शकत नाही, आता माझ्याकडे तेवढं म्हणजे बल्कमध्ये एवढं उत्पन्न नाही आहे. तर जे काही शेतकरी आहेत ते एक चांगली संधी की भविष्यात बुवा बऱ्याच प्रमाणात जरी लागवड झाली तरी हे पुढील 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं मार्केट पण नाही. आता काय होतं बाकी पिकाचं आपण पाहतोय, लागवडी जास्त झाल्या की आपोआप मार्केट पडतं, तसं याचं मार्केट नाही. आणि दुसरी गोष्ट याची जी पावला असेल किंवा पावडर असेल हे 2 ते 3 वर्ष स्टोअर करत असल्यानं मार्केट पूर्ण आपल्या हातामध्ये. राईट राईट. म्हणजे आपल्याला वाढेल म्हणजे किंमत, पुढचा व्यापारी जर आपल्याला म्हणला की 50 रुपयाने पाला पाहिजे तर आपण सांगणार मला द्यायचं नाही, 200 असेल तर तू ये नाही तर येऊ नको. बरोबर. म्हणजे मार्केट आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे सर. आता भविष्यात या पाल्याला किंवा याच्या जी काय पेस्ट बनवत आहे आपण आपलं बुकटी बनवत आहे याला चांगलं मार्केट आहे आणि परदेशात सुद्धा मागणी आहे का? हो, भरपूर मागणी आहे याला. गल्फ कंट्री असेल किंवा USA असेल, रशिया असेल, बरेच प्रमाणात म्हणजे बाहेर मागणी आहे, पण त्याचं उत्पन्न एवढ्या प्रमाणात नसल्या कारणानं ती काय मागणी म्हणजे पूर्ण होत नाही. तर एक चांगली अशी संधी आहे की बुवा शेवग्याच्या पाल्याची लागवड करून शेतकरी त्यामधून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकतात. ठीक. आणि यामध्ये लॉस म्हणजे तुमचा तोटा कुठलाच होणार नाही. हे पीक असं आहे तुमच्यावर, समजा व एखाद्या दिवस किडीचा अटॅक झाला, आळीचा अटॅक झाला, तर हे काही झाड असं मरत नाही, ते पूर्ण आपल्याला दिसेल की पानगळ झाली, पण पानगळ होत नाही त्याचे, त्याला नंतर पाणी दिलं की फवारणी घेतली की नंतर पूर्ववत होत आहे. ओके. शेतकऱ्यांना आपण काय मदत करू शकाल? जे शेतकरी ही शेती करण्याशी इच्छुक असतील त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? शेतकरी बांधवांना अगदी आपण बियाण्यापासून, आपल्याकडे बियाण्याचा जो प्लॉट आहे त्याच्यातील अगदी 99% उगवण क्षमता असलेलं गॅरंटेड बियाण्यापासून ते अगदी मार्केटिंग, जो जर कोणाला बाबा मार्केटची चिंता असेल की विकत नाही तर बायबॅक ॲग्रीमेंट म्हटलं तरी आपण करून देऊ, किंवा बाबा त्यांना पूर्ण मार्केटिंग. आता महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर आशियातली सगळ्यात मोठी निमच म्हणून MP मंडी आहे, तिथं सगळं तुमचं अगदी निंबाच्या पाल्यापासून ते शेवग्याच्या पाल्यापर्यंत सगळं तिथं विकलं जातं, पण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाही. आपण जर समजा तुम्हाला वाटत असेल की मार्केटची भीती तर बायबॅक ॲग्रीमेंट करा. 2 महिन्यामध्ये कुठलंच पीक असं नाही की तुम्हाला उत्पन्न देणार आहे, आणि त्यानंतर कंटिन्यू 1 महिन्याने, म्हणजे हे असं तुम्हाला 10 वर्ष ते 12 वर्ष पुढील उत्पन्न मिळत राहणार आहे यामधून. सर, आता हा तर झाला पाल्याचा विषय. पाला ज्यावेळेस आपण याची कटिंग करून घेऊन जातो त्यानंतर ज्या ज्या काड्या शिल्लक राहतात मग त्याचंही आपल्याला उत्पन्न मिळू शकतं का, किंवा त्याचा काय फायदा होतो पाला काढल्यानंतर जे काड्या किंवा वेस्ट मटेरियल शिल्लक राहतं? पाला काढल्यानंतर याची जी साल असते वरील ती साल देखील आपण विकू शकतो, किंवा त्याचं जर आपल्याकडे जनावर म्हणजे जनावरं असतील काही प्रमाणामध्ये 4, 6, 10 काही असून द्या, त्याला आपण त्याची पुट्टी करून एक म्हणजे चारा म्हणून देखील त्याचा वापर करू शकतो. कॅल्शियमची मात्रा किंवा इतर प्रोटीन प्रथिन जास्त असल्या कारणानं जनावराला एक पूरक चारा म्हणून याचा वापर होतो. याचा कुठलाही भाग असा नाही की आता कसं दुर्लक्षित पीक होतं, थोडं व्यापारी दृष्टिकोनातून जर केलं आपण याचं उत्पन्न तर नक्कीच याची साल असेल, डिंक असेल, फुलं असतील किंवा याची जी लाकडं असतील ते पूर्ण आता छाटणी घेतल्यानंतर जे काय उत्पन्न लाकडाचं येतं ते लोक रोटरने किंवा ह्याने बारीक करतात किंवा शेताच्या बाहेर काढतात. बरोबर. त्यापेक्षा आपल्या एरियात लोकलला जर ब्रॅकेट बनवणारा कोणी असेल तर तो लाकडं देखील चांगल्या अशा पद्धतीनं त्यांचे ते कटिंग करून असेल त्याचे बुकटे बनवून त्यांचे ते घेऊन जातात, आणि त्यामधून जे काय आपल्याला शेत तयार करायचा खर्च आहे त्याऐवजी आपल्याला इन्कम मिळू शकतं. ओके. म्हणजे शेवग्याच्या सर्वच म्हणजे जे काय वेस्टेज असेल त्याच्यापासून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. पैसे कमवू शकतो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, थोडं लोकांमध्ये आपली एक गैरसमज आहे की शेवग्याचं झाड शेतामध्ये नसून आहे किंवा झाडा म्हणजे दारामध्ये किंवा बांधावर ते नसून आहे. बरोबर. आज तुम्ही जर आमच्या प्लॉटमध्ये बघितलं तर तुम्हाला आमच्या प्लॉटमध्ये असं कुठंच नाही की दारात झाड नाही किंवा आमच्या घराच्या कडेने झाड नाही, चारही बाजूने तुम्हाला शेवग्याची झाडं मिळते. बरोबर. ज्या ठिकाणी आपल्याला पैसा मिळतोय तिथं अशा अंधश्रद्धेचा म्हणजे काही उपयोग नसतो. ओके. सर, आता सर्वात शेवटी आपल्याला यामधून किती उत्पन्न मिळत आहे? सध्या आपण एक साधारणतः एक आता सध्या 4-5 वी कटिंग आपली चालू आहे, तर आतापर्यंत आपल्याला 1-7 ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे एक 4-5 कटिंगमध्ये. आता 5वी कटिंग 1 एकरामध्ये. हो, 1 एकरमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, जर का आपल्याला पारंपरिक शेती न करता जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर निश्चित आपण शेवगा शेतीमध्ये
काम करावं. शेवगा शेतीमध्ये आपण पाला शेवग्याचा काढून त्याच्यावर प्रक्रिया करून निश्चित विकू शकता आणि एकरी वर्षाला 20 लाखापर्यंत प्रति एकरी उत्पन्न घेऊ शकता. जर आपल्याला अधिक माहिती असेल तर आपण सराशी कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करण्यासाठी जो काय स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे, कारण मोठ्या प्रमाणात कॉल आले तर प्रत्येकाला सांगणं सरांना शक्य होणार नाही. तर आपण व्हॉट्सअपवर मेसेज करावा, निश्चितच तुम्हाला एक त्यांनी बनवलेला पूर्ण माहितीपूर्ण असा मेसेज असेल, माहिती लिहिलेला, तो आपल्याला फॉरवर्ड केला जाईल. अधिक जर त्याच्यापासूनही आपली जर शंका निरसन होत नसेल तरीसुद्धा सर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आपल्याकडे यावरती जे पुस्तक आहे त्यामध्ये जवळजवळ 99% माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुस्तकसुद्धा आपण याच्यावर काढलेलं पुस्तक आहे, शेवगा शेती म्हणून आहे. त्यामध्ये आपण फक्त व्हॉट्सअपला हाय शेवगा शेती म्हणून जर मेसेज टाकला तर आपण त्याचा पीडीएफ पाठवू, किंवा ज्यांना कोणाला पुस्तक पाहिजे असेल जे काय पोस्टल चार्ज देऊन, किंवा जर आपल्या कोण बियाणं वगैरे घेतलं तर आपण ते देतोच आहे, पण ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांना अगदी आपण मुक्त पोस्टल चार्ज जर त्यांनी केला तर आपण त्यांना पुस्तक पाठवून देऊ पोस्टाने किंवा कुरिअरनं. ओके ओके सर, आपण खूप चांगली माहिती दिली. तसेच आपण एक चांगला प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे, पारंपरिक शेती न करता काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि उत्पन्नाचा मार्ग शोधलेला आहे. हा व्हिडिओ पाहून निश्चितच आपल्या चॅनलवरील शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. धन्यवाद सर, खूप छान माहिती. नमस्कार, धन्यवाद. बियाणासाठी शेंग निवडताना शेंग अशी योग्य लांबीची असावी, त्यामधील बिया एकदम काळसर कलरच्या आणि चांगल्या दर्जेदार म्हणजे टणक असाव्यात. या ठिकाणी आपण पाहताय अगदी एकदम चांगल्या काळ्या कलरच्या बियाणे आहेत आणि शेंग ही पूर्णपणे झाडावर वाळलेली असावी, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तर नक्कीच वाढते. तर हे असे आपल्याकडे दर्जेदार अशा पद्धतीचं एकदम 99% उगवण क्षमता असलेलं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतीगुरुजी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तसेच जर का आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला जरूर फॉलो किंवा लाईक करा. धन्यवाद.